नमस्कार, मिशन पुलिसवरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहोत दिशाबोध म्हणजेच डायरेक्शन सेन्सवरचे काही प्रश्न. याआधी आपण याच्यावरचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ जरूर बघा. त्यामध्ये आपण बेसिक कवर केलेले आणि तसंच आपण काही एक्झाम्पल पाहत आहोत. त्यामधील राहिलेले एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. यामध्ये एक्झाम्पल आहे, रवी उगवता सूर्य पाहत होता, तो डावीकडे एकदा काटकोणातून व उजवीकडे दोनदा काटकोणातून वळला तर त्याच्या समोरील दिशा कोणती हे आपल्याला काढायचं आहे. यात आपण पाहिलं होतं की तुम्हाला जर डायरेक्शनवरचा क्वेश्चन आला तर एक एक ओळ वाचायची आणि त्यानुसार आकृती काढत जायचं. आता यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, रवी उगवता सूर्य पाहत होता. यामध्ये आता उगवता सूर्य जे आहे म्हणजेच सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो. म्हणजेच या ठिकाणी समजा सूर्य असेल, रवी सूर्य पाहत आहे. म्हणजेच समजा या ठिकाणी रवी असेल, तो सूर्य पाहत आहे, तो डावीकडे येता काटकोणातून वळलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी रवी असेल तर डावीकडे म्हणजेच काटकोण, डावीकडे काटकोण होतो. म्हणजेच काटकोण त्या ठिकाणी शब्द येईल याचा अर्थ 90 डिग्रीमध्ये तो वळलेला आहे. काटकोण ज्या ठिकाणी तुम्ही शब्द असेल म्हणजेच तो बरोबर डावीकडे अशा ठिकाणी काटकोणातून वळलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जो अँगल आहे, जो कोण आहे, हा आहे 90 डिग्री. तर तुम्हाला सांगितलं आहे का तर सूर्य पाहत आहे, तो समजा या ठिकाणी रवी सूर्य बघतो आहे, त्यानंतर डावीकडे वळला आहे. कसा? काटकोणातून. म्हणजेच या ठिकाणी जो असेल ह्याचा तोंड या ठिकाणी असेल, डावीकडे म्हणजेच बरोबर वरच्या साईडला वळलेला आहे काटकोणात, व उजवीकडे दोनदा वळलेला आहे काटकोणात. आधी डावीकडे वळला, नंतर उजवीकडे वळला, पण दोनदा. आत्ता डावीकडे आहे, उजवीकडे एकदा काटकोणात, अजून एकदा काटकोणात. तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला काटकोण दिसून येईल. दोनदा वळलेला आहे उजवीकडे, तर आपल्याला काढायचं काय? आता त्याच्या समोर दिशा कोणती आपल्याला काढायची, याचा अर्थ त्याचा चेहरा व त्याचं तोंड या दिशेला असेल आणि ही दिशा कोणती हे तुम्हाला काढायचं आहे. आधी डावीकडे वळला, नंतर उजवीकडे दोनदा काटकोणात वळला, आता दिशा कोणती त्याच्यासमोर हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय तर या दिशा तुम्हाला माहीत असेल, या ठिकाणी पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या दिशा असतील. आधी पूर्वीकडे होता, नंतर वर डाव्या बाजूला वळला, नंतर उजवीकडे दोनदा, तर आता कोणत्या दिशेला त्याचा चेहरा आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर याचा जो चेहरा आहे हे खालच्या दिशेला आहे. म्हणजेच खालची दिशा कोणती? तर दक्षिण. म्हणजेच तुमचं जे उत्तर आहे हे पर्याय नंबर 4 हे तुमचं या क्वेश्चनचं आन्सर असेल. यानंतरचं उदाहरण आहे, सुनीताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि अनिताचं जे घर आहे हे केशवच्या घराच्या पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय तर सुनीताचं घर हे केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. आता यामध्ये 3 जणांचे आपल्याला घर दिले आहेत, एक सुनीता, दुसरा अनिता आणि तिसरं केशव. तिघांचं घर दिलेलं आहे आणि तिघांच्या घरांची दिशा आपल्याला दिलेली आहे. आता आपण एक एक ओळ वाचून आकृती काढून घेऊया. सुनीताचं घर अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच समजा या ठिकाणी अनिताचं घर असेल, विचारलं काय तर सुनीताचं घर हे अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे अनिताचं घर जे असेल त्या घराच्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर कोणाचं घर असणार आहे? तर सुनीताचं. या ठिकाणी अनिता आहे, उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर कोणाचं घर आहे? तर सुनीताचं. त्यानंतर इथपर्यंत आपण वाचलं, अनिताचं घर केशवच्या घराच्या पूर्वेस आहे. म्हणजे अनिताचं घर जे आहे हे केशवच्या घराच्या पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर आहे. अनिताचं घर जे आहे हे समजा केशवचं घर या ठिकाणी मी काढलं तर पूर्वेस म्हणजेच उजवीकडची बाजू. म्हणजेच अनिताचं जे घर आहे केशवच्या घराच्या पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर आहे.
इथपर्यंत आपण आकृती काढून घेतली तर पहिल्यांदा काय झालं तर सुनीताचं घर हे अनिताच्या घराच्या उत्तरेस, उत्तर म्हणजे वरची बाजू 2 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच अनिताचं घर हे केशवच्या घराच्या म्हणजे या ठिकाणी जर केशवचं घर असेल तर केशवच्या घराच्या पूर्वेस, पूर्वेस म्हणजे उजवी बाजू 1 किलोमीटर अंतरावर कोणाचं घर आहे तर अनिताचं. इथं आकृती आपण काढली तर आपल्याला विचारले काय तर सुनीताचं घर म्हणजेच सुनीताचं जे घर आहे हे केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला असेल, म्हणजेच आणि हे केशवचं घर आहे तर हे सुनीताचं घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे आपल्याला काढायचं, म्हणजेच ही दिशा आपल्याला फाईंड करायची आहे. सुनीताचं घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला फाईंड करायचे. आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला जर दिशा माहीत असतील, 4 दिशा महत्त्वाच्या आणि 4 उपदिशा, यामध्ये तुम्ही जर आकृती काढली तर या ठिकाणी तुम्हाला आता यामध्ये 4 दिशा महत्त्वाच्या आणि 4 उपदिशा तुम्हाला माहिती आहे. आपल्याला काढायची कोणती तर ही दिशा, या ठिकाणी असते पूर्व, या ठिकाणी पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आपल्याला उत्तर आणि पूर्व याच्यामधली दिशा कोणती हे फाईंड करायचे. याआधी आपण बेसिकमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्याही जर 4 दिशा असेल तर तुम्ही बाकी दिशा काढू शकता. यामध्ये पूर्व आणि उत्तर याच्यामधोमध जी दिशा आहे ही आहे तुमची ईशान्य दिशा, कारण की या ठिकाणी आग्नेय असते, नैऋत्य, वायव्य आणि नैऋत्यच्या अपोजिट ईशान्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. दिशा तुम्हाला जर नीट माहीत असतील तर तुम्ही उत्तर काढू शकता. यानंतरचं उदाहरण आहे सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला, तेथून डावीकडे वळला आहे आणि 3 किलोमीटर पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले, शेवटी परत डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर कापले तर तो घरापासून किती अंतरावर गेला हे आपल्याला काढायचे, म्हणजेच काही अंतर त्याने डावीकडे उजवीकडे वळलेलं आहे आणि शेवटी तो मूळ स्थान म्हणजेच त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचे. समजा त्याचं घर आपण समजा हे त्याचं सतीचं घर आहे. आता सुरुवातीला तो पूर्वेला 18 किलोमीटर गेला आहे, पूर्वेला म्हणजेच उजव्या बाजूला समजा 18 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेलेला आहे. उजवीकडे म्हणजेच पूर्वेला जर हे असेल तर उजवीकडे त्याची खालची बाजू, म्हणजेच या ठिकाणी तो 3 किलोमीटर गेला आहे. परत उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आल्यानंतर परत उजवीकडे म्हणजेच 6 किलोमीटर गेलेला आहे. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापलेलं आहे, म्हणजेच परत डावीकडे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर डावी बाजू ही त्याची खालची बाजू असेल, परत 6 किलोमीटर आला ह्या ठिकाणी तो आलेला आहे. तर आपल्याला काढायचं काय तर तो घरापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं, म्हणजेच हे जे अंतर आहे हे तुम्हाला फाईंड करायचं आहे. सुरुवातीला पूर्वेला 18 किलोमीटर, नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर, परत उजवीकडे वळून 6 किलोमीटर आणि नंतर शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर असं त्याने अंतर कापलेलं आहे. आपल्याला हे टोटल अंतर काढायचे, हे घर असेल त्याचं आणि हे फायनल अंतर ते आपल्याला काढायचे. आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी जे 6 आहे, मी जर ही रेष जॉईन केली तर या ठिकाणी मला एक काटकोन त्रिकोण तुम्हाला मिळून जाईल. आपल्याला हे अंतर काढायचं होतं, मी जर ही रेष ह्या रेषा जोडली तर मला या ठिकाणी काटकोन त्रिकोण मिळून जाईल. आपल्याला हे अंतर काढायचं, म्हणजे हे त्रिकोणाचं कर्ण आहे याला मी एक्स मानलं. आता आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण काढत असेल तर दोन्ही बाजू माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजेच कोणत्याही 3 पैकी 2 बाजू माहीत असणं आपल्याला गरज आहे, तेव्हा आपण तिसरी बाजू काढू शकतो. आता यामध्ये कर्ण काढायचे आपल्याला ही बाजू आणि ही बाजू माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आयत तुम्हाला दिसेल की या ठिकाणी एक आयत तयार झालेला आहे, म्हणजेच आयताच्या समोरील बाजू समान असतात. या ठिकाणी 3 आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3 असणार, या ठिकाणी 6 आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा 6 असणार. ही बाजू 6 आहे आणि ही बाजू 18 आहे, म्हणजेच तुम्ही ही बाजू काढू शकता, कारण की संपूर्ण बाजू 18 आहे आणि एवढी बाजू 6 आहे. मी जर ही बाजू वजा केली संपूर्णतून तर मला फक्त एवढी बाजू निघू शकते, म्हणजेच 18 वजा मी जर 6 केलं टोटलमधून एवढं अंतर मी वजा केलं तर मला
ही जी बाजू आहे ही मिळून जाईल 18 वजा 6 म्हणजेच 12, ही मला एक बाजू काटकोन त्रिकोणाची मिळून जाईल. आपला जो काटकोन त्रिकोण आहे हा आहे, हे आपल्याला कर्ण काढायच्यासाठी ही बाजू आणि ही बाजू माहीत असणं गरजेचं आहे. आयतावरून समोरासमोर बाजू समान असतात. ही जर 6 असेल आणि टोटल जर 18 असेल तर मी जर वजा केली तर मला ही बाजू मिळून जाईल. 18 मधून 6 गेले, 12 राहिले, तर तुम्हाला एक बाजू मिळाली आहे. आता आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे. परत सेम ही 6 आहे, हे समोर बाजू 3 आहे, हे टोटल यांची 6 अधिक 3 टोटल आहे 9. म्हणजे दुसरी बाजू आपल्याला मिळून जाईल 9. एक बाजू 12, एक बाजू 9, आपल्याला काढायची कर्ण. परत पायथागोरसच्या प्रमाणानुसार कर्ण वर्ग म्हणजेच एकचा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. लक्षात ठेवा, तुम्हाला कर्ण काढायचं म्हणजे तुम्हाला दोन बाजू माहीत असणं गरजेचं आहे. कधीकधी तुम्हाला ही बाजू विचारली जाईल, कर्ण तुम्हाला दिला जाईल, ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने सोडू शकता. म्हणजेच यापैकी कोणती बाजू तुम्हाला काढायची असेल, कर्ण दिलं जाईल, तर फक्त ही बाजू या ठिकाणी ठेवायची आणि ही बाजू प्लस इकडे मायनस केली तर तुम्हाला उत्तर निघून येईल. आत्ता आपल्याला फक्त कर्ण काढायचं, म्हणजेच या दोन बाजू आपण आधी फाईंड केल्या आपल्याला कर्ण काढायची म्हणून. आता हे म्हणजे सोडवलं तर 1 चा वर्ग आहे असा, 12 चा वर्ग 144 अधिक 9 चा वर्ग 81 म्हणजेच 1 चा वर्ग बरोबर 144 अधिक 81 4 1 5 4 8 12 हा चाले 1 1 2 दोघांचे ॲडिशन 225. आता दोन्ही बाजूंचं जर मी वर्गमूळ घेतलं तर एक्स बरोबर वर्गमुळात 225. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ वर्ग कॅन्सल होईल आणि 225 वर्गमूळ येईल. आणि 225 तुम्ही जर वर्गमूळ घेतलं तर तुमचा आन्सर येईल 15. म्हणजेच हा जो कर्ण आहे याची लांबी आहे 15 किलोमीटर, म्हणजे तुमचं पर्याय नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. यानंतरचं उदाहरण आहे, माधुरी गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी होती, त्यानंतर तिच्या उजव्या हाताला जर उत्तर दिशा असेल तर गणपतीची जी मूर्तीचं तोंड हे कोणत्या दिशेला असेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे समजा या ठिकाणी जर तुम्ही माधुरी घेतली आणि ही या ठिकाणी गणपतीची मूर्ती असेल आणि हात जोडून उभी आहे, काय सांगितलं तर आपल्याला तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा, म्हणजेच ज्या ठिकाणी उभी असेल हिच्या उजव्या हाताला, म्हणजेच ह्या ठिकाणी तिचं तोंड असेल गणपतीच्या मूर्तीच्या साईडला, उजव्या हाताला तिने सांगितलं की उत्तर दिशा आहे, म्हणजे या ठिकाणी उत्तर दिशा आहे. तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल हे आपल्याला सांगेल. म्हणजेच साहजिकच आहे, गणपतीचं तोंड या दिशेला असेल एकमेकांकडे, माधुरीचं तोंड गणपतीकडे आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा आहे, तर गणपतीचं तोंड कोणत्या दिशेला आहे आपल्याला सांगायचे. समजा आपल्याला माहिती आहे की या 4 दिशा आहेत, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. माधुरीचा उजव्या हाताला उत्तर दिशा आहे, म्हणजेच ही दिशा जी आहे ही माधुरीच्या उजव्या हाताला आहे. म्हणजे समजा मी जर या ठिकाणी जर तोंड दाखवलं माधुरीचं तर बरोबर ह्याच्या उजव्या हाताला म्हणजे वर साईडला उत्तर दिशा येईल. याचा अर्थ गणपतीची मूर्ती ही पश्चिम बाजूला आहे, या ठिकाणी गणपतीची मूर्ती असेल आणि गणपतीचं मूर्तीचं तोंड हे माधुरीकडे असेल, माधुरीचं तोंड गणपतीकडे असेल, म्हणजेच माधुरीचं उजव्या बाजूला उत्तर दिशा असेल हे त्यांनी आपण सांगितले. तर आपल्याला काय सांगितलं तर गणपतीच्या मूर्तीचं तोंड हे कोणत्या दिशेला असेल, याचा अर्थ गणपतीच्या मूर्तीचं तोंड माधुरीच्या दिशे साईडला आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ही जी दिशा आहे ही पूर्व दिशा आहे, म्हणजेच गणपतीच्या मूर्तीचं तोंड हे पूर्व दिशेला असेल आणि माधुरी ही पश्चिम दिशेला म्हणजेच गणपतीकडे तोंड करून उभी असेल, म्हणजे त्याची उजवी बाजू ही उत्तर दिशा असेल आणि आपलं जे आन्सर असेल की गणपतीच्या मूर्तीचं तोंड हे बरोबर पूर्व दिशेला असणार आहे, म्हणजेच पर्याय नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपण दिशेवर आधारित काही प्रश्न व त्याचे बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशनपल्सवरती
यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.